going to discuss about the man-made material thermocol. If we bought new TV or fridge at our home, it is packed into a box, and after opening that box, we see a white color material inside it. That white color material is made from thermocol. आपल्या घरी आपण एखादा नवीन टीव्ही किंवा फ्रीज आणतो तर तो एका खोक्यामध्ये बंद केलेला असतो. तो खोका आपण उघडला की आपल्याला त्या आतमध्ये परत एक आवरण दिसते. ते पांढऱ्या रंगाचे आवरण हे थर्माकोलपासून बनलेले असते. थर्माकोल इज अ शॉक ऑब्झर्वर, म्हणजेच थर्माकोल हे धक्का शोषक आहे. दॅट्स वाय इट इज यूज्ड इन द पॅकिंग ऑफ डेलिकेट मटेरियल्स. त्यामुळेच थर्माकोलला ज्या नाजूक वस्तू असतात त्यांच्या पॅकिंगमध्ये वापरल्या जातात. थर्माकोल इज मेड फ्रॉम अ कॉम्प्लेक्स मटेरियल ऑफ पॉलिस्टायरीन. थर्माकोल हे पॉलिस्टायरीन या संक्लिष्ट पदार्थापासून बनलेले असते. आफ्टर हीटिंग ॲट 100 degrees Celsius पॉलिस्टायरीन गोज इन टू अ लिक्विड फॉर्म, अँड आफ्टर कूलिंग इट अगेन टर्न्स इन टू सॉलिड फॉर्म. दॅट्स वाय वी कॅन गिव एनी डिझायर्ड शेप टू द थर्माकोल. म्हणजेच काय तर पॉलिस्टायरीन या पदार्थाला 100 degree तापमानावर गरम केले असता ते द्रवरूपात जाते आणि थंड केले की ते परत स्थायी रूपामध्ये येते, आणि त्यामुळेच थर्माकोलपासून आपण विविध आकाराच्या वस्तू तयार करू शकतो. आता आपण बघूया द ॲडवर्स इफेक्ट ऑफ थर्माकोल इन ह्युमन बीइंग्स अँड ऑन एन्व्हायरमेंट. पर्यावरणावर होणारा आणि मानवावर होणारा थर्माकोलचा परिणाम. सम कार्सिओजेनिक इंग्रेडियंट्स आर फाउंड इन थर्माकोल फ्रॉम विच द persons with those are always in contact with thermocol having the possibility of being a blood cancer like leukemia and lymphoma. जे लोक सतत थर्माकोलच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात किंवा जे थर्माकोलच्या कारखान्यामध्ये काम करणारे कामगार असतात त्यांना स्टायरीनमध्ये जे कर्करोगजन्य घटक आढळतात त्यामुळे रक्ताच्या कर्करोगाचा धोका संभवतो, जसे की ल्युकोमिया आणि लिम्फोमिया. थर्माकोल इज अ नॉन डिग्रेडेबल सबस्टन्स. इट कॅनॉट बी डिकम्पोज नॅचरली. इट टेक्स लॉन्ग टाईम, सो जनरली पीपल विल बर्न इट, बट इट इज अ हजार्डस मेथड. आफ्टर बर्निंग द थर्माकोल इट रिलीजेस सो मेनी गॅसेस इन द एअर विच हॅव द ॲडवर्स इफेक्ट ऑन ह्युमन बीइंग अँड ॲज ऑन ॲटमॉस्फियर. म्हणजेच काय तर थर्माकोलला जाळतो, ते जाळल्यामुळे खूप सारे विषारी वायू हे वातावरणामध्ये सोडले जातात, ज्याचा मानवावर आणि पर्यावरणावरही फार मोठा दुष्परिणाम होतो. इन मास गॅदरिंग लाईक मॅरेजेस, सो मेनी ग्लासेस प्लेट्स विच आर मेड फ्रॉम थर्माकोल आर यूज फॉर फूड. वी केप्ट फूड इन दॅट अँड आफ्टर हिटिंग दॅट फूड, इफ वी ईट दॅट फूड इट इज व्हेरी डेंजरस फॉर ह्युमन्स हेल्थ. लग्न समारंभामध्ये आपण थर्माकोलने बनवलेले ग्लास, कप आणि प्लेट्स वापरतो. त्यात आपण खूप वेळासाठी अन्नपदार्थ ठेवतो. ते अन्नपदार्थ परत गरम केले तर त्यामध्ये स्टायरीनचा काही अंश वितळला जातो, आणि ते अन्न जर माणसाने खाल्ले तर त्याचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर होऊ शकतो. द पर्सन्स विच आर वर्किंग इन थर्माकोल इंडस्ट्रीज मे हॅव द प्रॉब्लम ऑफ आईज, स्किन, रेस्पिरेटरी सिस्टम अँड डायजेस्टिव्ह सिस्टम. प्रेग्नेंट वुमन्स हॅव द प्रॉब्लम ऑफ मिसकॅरेजेस ड्यू टू थर्माकोल, अँड लिक्विड स्टायरीन मे कॉज स्किन बर्न प्रॉब्लम्स. म्हणजेच काय तर थर्माकोलच्या कारखान्यामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांना थर्माकोलमुळे धोका निर्माण होऊ शकतो, त्यांना त्वचेचा आजार होऊ शकतो, तसेच पचन संस्था, श्वसन संस्था आणि डोळे यांचाही आजार होण्याची शक्यता असते. ज्या गरोदर स्त्रिया आहेत त्यांना गर्भपाताचा धोका होऊ शकतो, आणि जे द्रवरूप स्टायरीन आहेत त्यामुळे त्वचा भाजण्याचाही धोका संभवतो.